मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहताय झी 24 तास आणि 300 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आत्ताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीकडे जाऊयात. नवनीत राणा यांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे आणि त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. 13 दिवसांनंतर नवनीत राणा भायखळा जेल बाहेर आल्यात. त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे जेलमधून त्यांना थेट लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तर आमदार रवी राणा यांची सुद्धा 4:30 सुमारास जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. रवी राणा हे तळोजा कारागृहामध्ये आहेत, तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहामधून आता सुटका झालेली आहे. मात्र त्यांची तब्येत बिघडली आहे, ज्याप्रमाणे त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. मानेत आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवनीत राणांची भेट घेतली आहे, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण सध्या पाहतोय. पण सध्या स्क्रीनवर ही दृश्य पाहतोय राणांची ज्यावेळी जेलमधून सुटका झाली. भायखळा कारागृहामधून जेव्हा राणा बाहेर पडत होत्या त्या दरम्यानची ही दृश्य आहेत. गाडीमध्ये नवनीत राणा बसलेल्या होत्या आणि दुसरीकडे राणा आता लीलावतीमध्ये दाखल झाल्यात. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, त्या दरम्यानचे ही दृश्य. मला लाज वाटते की महाराष्ट्रात माफिया राज म्हणजे काय हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं. हनुमान चालीसा म्हणणारा भक्तांना 10-12 दिवस जेलमध्ये ठेवणं आणि बेशर्मी आणि बेरहमी ती हद आहे की जेलमधून सरळ खासदार नवनीत राणाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागते. देव या माफिया सरकारमधून महाराष्ट्राची सुटका कर. पाहतोय नवनीत राणांची तब्येत खालावल्यामुळे लीलावतीमध्ये नेलं गेलं आणि भाजप नेते किरीट सोमय्या सुद्धा आक्रमक व्यक्त झालेत. या सगळ्याबाबत आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याशी जोडले गेलेत. गणेश, सध्याची परिस्थिती काय? नवनीत राणा यांना लीलावतीमध्ये दाखल केलंय, आत्ताचं तपशील काय? नक्कीच, नवनीत राणा यांना काही वेळापूर्वीच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांना ऍडमिट देखील करून घेतलंय असं देखील त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्यांनी सांगितले. कारण की 27 तारखेपासून त्यांना मानेचा त्रास होता आणि त्याच्यानंतर पाठीत देखील दुखू लागलं होतं आणि या त्रासामुळेच सिटी स्कॅन देखील काल जेजेमध्ये करण्यात आलं होतं आणि हा त्रास वाढला आहे आणि यासाठीच त्यांना आता लीलावती रुग्णालयामध्ये काही वेळापूर्वी ऍडमिट करून घेण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील आता लीलावती रुग्णालयामध्ये त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना नेमके आता किती दिवस ऍडमिट करून घेतात हे देखील पाहावं लागणार आहे. जी जी. आणि किरीट सोमय्या सुद्धा या सगळ्या बाबतीत आता आक्रमकपणे व्यक्त होताना दिसले. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवरच या सगळ्यावरून निशाणा साधलाय. या ठिकाणी किरीट सोमय्या आल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेमध्ये ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कारण की ज्या पद्धतीने हनुमान चालीसा बोलण्यासाठी एखादा व्यक्ती व्यक्त करतो बोलण्यासाठी, त्यानंतर त्यांना जर कुठे जेलमध्ये जर 12 आणि 13 दिवस राहावं लागत असेल तर अशा सरकारला देव जो आहे तो माफ करणार नाही अशी देखील प्रतिक्रिया आहे ती किरीट सोमय्याकडून दिलेली आहे. त्याच्यामुळे किरीट सोमय्या देखील आता कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. किरीट सोमय्या सध्या हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत, थोड्या वेळानंतर ते बाहेर येतील. त्याच्यानंतर सुद्धा प्रतिक्रिया देतील की त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, त्यांना किती दिवस ठेवतात, या सगळ्या दरम्यान काय घडतं या पुढे. सिटी स्कॅन काढण्यात यावा, माझा एक्सरे काढण्यात यावा असं रेफर केलं होतं, परंतु जेल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. मला वेळीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं नाही आणि त्याच्यामुळे माझा त्रास वाढला. मला काल जेव्हा माझी बेल झाली आणि हा मेसेज मला मिळाला त्याच्यानंतर जेल प्रशासनाने मला जे जे हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझे टेस्ट केले, हे जर टेस्ट वेळीच जर त्यांनी केले असते तर माझा त्रास वाढला नसता. ही सगळी माहिती स्वतः खासदार नवनीत राणा यांनी डॉक्टरांना दिलेली आहे जेव्हा डॉक्टरांनी त्यांना केस हिस्ट्रीबद्दल, त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल विचारलं.
नाही, सध्या तो आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. डॉक्टरांनी हा प्रश्न केला होता की तुमच्याकडे तो सिटी स्कॅन किंवा तिथले रिपोर्ट्स आहेत का, परंतु ते सगळे रिपोर्ट्स त्यांनी नवनीत राणा यांना हँडओव्हर केलेले नाही अजूनपर्यंत, त्यामुळे त्या रिपोर्ट्सबद्दल मी काही सांगू शकत नाही. निश्चित निश्चित जेल प्रशासनाने वेळीच त्यांच्या तब्येतीची दखल घेतली असती तर आज त्यांना जो त्रास वाढलेला आहे तो झाला नसता. त्याच्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेल प्रशासन के खिलाफ जी देखिए, पहले सारा इलाज हो जाए, क्या मेडिकल रिपोर्ट्स आते हैं, वो थोड़ी स्टेबल हो जाए, उनकी तबीयत ठीक होने के बाद निश्चित तौर पे जो भी प्रशासन या जेल प्रशासन के द्वारा इसमें ये हुआ है उन्होंने प्रॉपरली अपना काम नहीं किया है अगर ऐसा हमें लगता है, और ये कंक्लूजन तक अगर डॉक्टर्स भी पहुंचते हैं तो निश्चित तौर पे कायदेशीर जो भी उसके लिए करना पड़ेगा वो हम लोग करेंगे. थोड़ाच वेळात रवि राणा बाहेर पडतील. हो निश्चित, त्यांच्या पत्नी आहेत खासदार नवनीत राणा, त्याच्यामुळे ते इथे त्यांना पाहायला निश्चितच येणार आहे. नाही, सध्या त्यांची मुलं अमरावतीला आहेत, पण लवकरच ते सुद्धा त्यांचे जी देखिए, अभी ऐसा स्पेसिफिक डॉक्टर्सने कुछ कहा नहीं है, उन्होंने उनकी हालत देखते हुए इमिजिएट उनको इंडोर पेशेंट करके ऍडमिट किया है. आपण पाहतोय नवनीत राणा यांची आता जेलमधून सुटका झाली असती तरी सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये मात्र त्यांना दाखल करण्यात आलंय, कारण त्यांची प्रकृती बिघडलेली आहे. 13 दिवसांनी राणा जेल बाहेर आले.